जनता दलाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे आज सकाळी पुणे येथे वयाच्या 89व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुले असा परिवार आहे. पुणे येथील पुण्यातील टिळक रोड जवळील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संपूर्ण राज्यामध्ये, देशामध्ये ते लाला या नावाने प्रसिद्ध होते. बारामतीमधील निंबूत येथील काकडे घराणे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मातब्बर घराणे आहे. माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे, माजी खासदार कैलासवासी किसनराव वानखेले, संभाजीराव पवार या दिग्गज नेत्यांना घडवण्यात संभाजीराव यांचा सिंहाचा वाटा होता. संभाजीराव हे पहिल्यांदा 1971 विधान परिषदेच्या माध्यमातून पहिल्यांदा आमदार झाले. अपक्ष उभे राहत त्या काळचे काँग्रेसचे मातब्बर नेते रंगराव पाटील यांचा त्यांनी दारुण पराभव केला होता. 1978 तसेच 1982 साली ते बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. महाराष्ट्राच्या राजकारणात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे लाला हे कट्टर विरोधक मानले जात असत. नंतरच्या काळात ते काँग्रेसमध्ये गेले. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे ते निकटवर्तीय होते. गेली अनेक वर्ष जनता पक्षाची धुरा सांभाळणारे व राज्यातील अनेक नेत्यांना घडवणारे माजी खासदार संभाजीराव काकडे उर्फ लाला यांच्या अकाली निधनाने सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे. मायभूमी न्यूज चॅनलच्या वतीने संभाजीराव काकडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.